प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे. आणि राज्य देखील, या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय. एखादा समाजाला जर मागासलेपण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, मेन स्ट्रीममध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे. आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही. आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.